आणि इथे बघताय मित्रांनो आले आता जाळेजवळ आणि जाळ उचललेली आहे बघताय आता. आणि मित्रांनो मच्छी बघताय किती कमी आली आहे. साप बघताय दाखवा. हां इथे पाण्यातला साप मिनर बोलतात ना. हां आणि मच्छी बघताय किती आली आहे. खूप कमी मच्छी आली आहे मित्रांनो. मित्रांनो मच्छी महाग असण्याचं कारण तुम्हाला समजलं असेल आता की एवढी मेहनत करून बघितलं तुम्ही दोघंही म्हणजे बोटीवरती एवढ्या एका बोटीवरती दोघंच जण होते जिथे चार माणसं लागतात तिथे दोघंच जण मेहनत करत होते आणि एवढी मेहनत करून तीन डोळी उचलून तीन जाळी उचलून त्यांना मच्छी बघताय केवढी कमी आली आहे. ही बघताय किती मच्छी कमी आहे. आपल्या हक्काच युट्यूब चॅनलला स्वागत आहे आणि मी तुमचा रुद्र चेंडेकर आज तुमच्या चॅनलवरून ब्लॉग घेणार आहे. तर मित्रांनो आज आलो आपण करंजावरून चाललोय फिशिंगला चाललोय जाळ टाकलेत. तर हे कोलबी मांदेली असा मावर आहे ते सांगतात जाळीत आणि या साईडला बघताय रेवस आहे आणि इथे करंजा गाव बघताय. तर आपण करंजा गावातून चाललोय आता आणि जय हनुमान बोटीचं नाव आहे. जय हनुमान बोटीतून आपण आज चाललोय फिशिंगला आणि आपल्यासोबत सूरज काका आहे त्यांना पण मी आता भेटवतो तुम्हाला. बोटीचे नाकू आहेत त्यांचे त्यांनीच आपल्याला घेऊन चाललेत फिशिंगसाठी. आणि मित्रांनो इथे बघताय सूरज काका आहे ज्यांनी आपल्याला इन्व्हाइट केले म्हणजे त्यांच्याच कारण आपण जय हनुमान बोटीतून आलेलो आहोत. तर काका आज आपण कुठे चाललो आहे. काशा करपाव चाललेलो आहो आम्ही. तिथं जाऊन तिथं जाळ्यावरून तीन जाळ्या लावलेले आहे. तिथं जाळ्यावरून मासली घेऊ आणि मासली विकायला इथं जेटी येऊ. तरी काका कुठली मासली येते आता जाळ्यात. त्यान मांदेल येतोय कोलबी येतोय दुसरा काय ना आता जास्त. सध्या मावरा पण कमी आहे ना समुद्रात. मावरा थोडा कमी आहे. जेव्हा पाणी पडेल तेव्हा मावरा होणार. बरोबर. तरी आता आपल्याला किती तास लागतील जायला. जायला 15-20 मिनिटं लागतील. 15-20 मिनिटं. काका तुमचं नाव काय. रमेश. तर मित्रांनो आपल्यासोबत रमेश काका पण आहेत बोटीत. तर काका आता आपल्याला तिथे काशा खडकाजवळ जायचं आहे. तरी काका तुम्ही याच्या आधी किती वेळा गेलेत म्हणजे कधीपासून जात आहे असं डोलीला. आम्ही कमीत कमी तर आम्हाला 20 वर्ष झाली. 20 वर्ष झाली. तुम्ही करंजातेच आहात. करंजातेच आहेत आणि आता चाललो आहे आपण करंजामधून काशा खडकाजवळ. तरी किती 15-20 मिनिटं लागतील ना. 20 मिनिटं लागतील बोलतायत. तर चला मित्र रमेश काका आहेत आपल्यासोबत. पिरवाड त्यांच्या समोर आहे आपला. त्याच्या समोर आपण जाळ टाकलेत. तर मित्रांनो पेरवाडीच्या ओएनजीसी समोर आपण जाळ टाकलेत आणि आता हाय म्हणजे तुम्ही सकाळी जाऊन जाळ टाकून आलेत. 4 वाजता गेलेलो आहे आणि जाळ टाकून ठेवलेलं. आता 10 वाजता वरून घरी येऊ. आता परत उचलल्यानंतर परत जाणार नाही डायरेक्ट उद्या सकाळी. तर मित्रांनो हे जाळ टाकून परत आता चाललेत आणि आता आपण बघणार आहोत की जाळेत कोणकोणती मच्छी आपल्याला बघायला भेटते आणि जाळ उचलून झाले की डायरेक्ट उद्या सकाळी जातील परत टाकायला. तर मित्रांनो आता आपल्यासोबत आहेत रमेश काका आहेत आणि परत सूरज काका म्हणजे पुढे त्यांच्यासोबत आपण मस्त बोटीची सेलिंग एन्जॉय करूया आणि काय काय मच्छी आपल्याला बघायला भेटते ते आपण बघूया. आणि हे बोटीचा कारखाना आहे काय. ओके आणि मित्रांनो समोर बघताय आपल्याला करंजातून द्रोणागिरी मंदिराच्याच बाजूला आपल्याला बोटीचा कारखाना बघायला भेटतोय मित्रांनो. आणि समोर आपल्याला करंजा गावातला द्रोणागिरी मंदिर पण दिसतोय. ठीक आहे धन्यवाद काका आपल्याला इथे बोटीवर घेऊन जाण्यासाठी. आणि बघताय मित्रांनो आलो आहे ससाजवळ आणि आता जाळी खेचताना बघताय इथे सूरज काका आहेत. इथे जाळ खेचताना बघताय. आणि इथे बघताय मित्रांनो आलो आहे आता जाळेजवळ आणि जाळ उचललेली आहे बघताय. आता हे बघताय थोडा जाळ वरती आलाय
बघा लवकरच काय मच्छी बघायला भेटते। आणि मित्रांनो समोर बघताय ते म्हणजे की लॉन्च बघायला भेटतं आपल्याला, जे आत्ताच मुंबईवरून पॅसेंजर्स घेऊन चालली आहे रेवस जेटीला। इथे रेवस आहे आणि इथे मुंबईवरून रेवसला चालली आहे। बघ चाळ वरती खेचत आहेत। असे किती जाळं टाकलीत? तीन तीन, म्हणजे अजून दोन जाळ्यांजवळ जायचं आपल्याला। हां साईड साईडलाच आहेत त्यामुळे काय एवढं वाटणार नाही। आणि दोघंच जण आहेत पण किती मेहनत लागते बघते मित्रांनो। हेच जर का चौघं जण असतं तर लगेच जाळवरती खेचले गेले असते। आणि एक मासा लागलाय चमकते पाण्यात। आणि मित्रांनो मच्छी बघताय किती कमी आली आहे। साप बघताय दाखवा। आणि इथे पाण्यातला साप मिनर बोलतात ना। आणि मच्छी बघताय किती आली आहे, खूप कमी मच्छी आली आहे मित्रांनो। कोळंबी आहे, सगळा मिक्स मावर आहे बघताय। पापलेट पण आहे छोटा। हा बघताय मित्रांनो छोटा पापलेट बघायला भेटतोय, जिवंत आहे। आणि मित्रांनो बघितलं असेल जाळ वगैरे टाकतो पण आपल्याला पहिल्या जाळीत काही जास्त मावरा आला नाही, जाम कमी मच्छी आहे बघते। आता दुसरे दोन जाळी बाकी आहेत तर दोन जाळ्यांजवळ जाऊया आणि काय मावरा बघायला भेटते ते बघूया आपण। तरी पहिल्या जाळ्यामध्ये आपल्याला खूप कमी मच्छी आली आहे बघताय। आणि आलो आहे आता जाळी नंबर दोनकडे आणि ते सूरज सक आहेत दुसरी जाळ खेचताना बघताय। दुसरा जाळ पण वरती आला आहे बघताय। बघूया दुसऱ्या जाळ्यामध्ये काहीतरी मच्छी भेटली पाहिजे। आता बघताय मित्रांनो सगळा मिक्स मच्छी आहे, तरी या टाईमला चांगली मच्छी आहे। म्हणजे कोळंबी आहे, वाकटे आहेत। आणि बघताय मित्रांनो तिसरी जाळ पण वरती घेतली आहे। हे बघताय वाकटी कशी एकदम चमकते, मर्क्युरी आहे, मर्क्युरी कलर वाटतोय, मर्क्युरी एकदम। तर जेव्हा ताजी असते ना वाकटी तेव्हा तिचा असा कलर असतो, एकदम चमकत असते ती बघताय। जशी जशी ती मरत जाते सुकत जाते तसा तिचा कलर व्हाईट होतो असा। तर आता ही हळूहळू ही पण कलर व्हाईट होत जाईल। बघूया पूर्ण अशी कुठली वाकटी बघायला भेटते का आपल्याला एकदम चमकणारी। तर ही पण थोडी थोडी चमकते आहे बघताय, अजून एक अशी प्रॉपर चमकणारी भेटते का बघूया। प्रॉपर चमकणारी आपल्याला भेटली आहे जिवंत वाकटी, एक नंबर। तर मित्रांनो अशी असते ही वाकटी, अशी चमकते बघताय। आणि बघताय मित्रांनो अशा प्रकारे तिन्हीच्या तिन्ही जाळे उचलून झालेले आहेत आणि एवढीच मच्छी आली आहे बघताय। तरीही काहीच मच्छी नाही ना काका, म्हणजे पावसाळ्याच्या टाईमला जी मच्छी असते ती काहीच इथे बघायला नाही भेटत आहे। आणि बघताय मित्रांनो काका आहेत सूरज काका, जे जी मच्छी आली आहे मिक्स मच्छी तिला वेगळी कोळंबी वेगळी मांदेली वेगळी वाकट्या वेगळे माकली वेगळे असं वेगळे करत आहे। तुला काय काय कमेंट आलेत की मच्छी महाग आहे मच्छी महाग आहे। तर मित्रांनो मच्छी महाग असण्याचं कारण तुम्हाला समजलं असेल आता की एवढी मेहनत करून बघितलं तुम्ही दोघंही म्हणजे बोटीवरती एवढ्या एका बोटीवरती दोघंच जण होते, जिथे चार माणसं लागतात तिथे दोघंच जण मेहनत करत होते आणि एवढी मेहनत करून तीन डोळी उचलून तीन जाळी उचलून त्यांना मच्छी बघताय केवढी कमी आली आहे। हे बघताय किती मच्छी कमी आहे।
आणि कचरा तर तो वेगळाच कचरा आहे आणि मच्छी पण तेवढीच कमी मच्छी भेटली आहे. पण मित्रांनो त्या कारण मच्छी महाग असते, कारण एकतर मच्छी खूप कमी असते, मेहनत खूप असते त्यांची, त्याच्यामुळे मच्छी खूप महाग जात असते. आणि तसं बघितलं तर समुद्रात मच्छी पण नाही आहे. आणि जे की म्हणजे आता हे काका बोलत आहेत, तर काका तुम्ही मागाशी काय बोललात की तुमच्याकडून मच्छी घेतात, ती मच्छी 1000 रुपयाची जर मच्छी घेतली तर तिने इन्कम 500 रुपये तरी मिळायला पाहिजे ना मच्छीवर. बरोबर, म्हणजे आता समजा काकांनी एखादा 7000 रुपयाची विकली तर मग ती 500 रुपये तरी मजुरी मिळायला पाहिजे ना, त्यांना पण प्रॉफिट झाला पाहिजे काहीतरी, म्हणून ती मच्छी थोडी तुम्हाला महाग वाटत असते. पण त्याच्या कारण मित्रांनो त्याच्यामागे खूप मेहनत पण असते, जी तुम्हाला आता बघायला भेटली आहे. एवढे 3 जोडी उचलले, 1 जाळ उचलले म्हणजे साधे काम नाही मित्रांनो, तरी दोघांनी 1 जाळ उचललं आहे बघताय, म्हणजे 3ही जाळ उचललेत. खूप मेहनत लागते या मच्छीच्या मागे. तर असं अशाच प्रकारे ते वाकट्या बघताय साईडला काढलेले आहेत, मस्त फ्रेश वाकट्या बघायला भेटतात आणि ते माकूल जिवंत माकूल बघतात. मित्रांनो आजचा ब्लॉग एवढाच, आज आपण आलो करंजामधून फिशिंगसाठी आणि जे की आपल्याला बरीच मेहनत बघायला भेटली आणि तेवढी मेहनत करूनसुद्धा त्याचं मच्छी नाही भेटली ते सुद्धा आपल्याला बघायला भेटलं आहे. आणि मच्छी महाग का, त्याचं कारण काय ते सुद्धा तुम्हाला समजलं आहे. तर मित्रांनो आजचा पूर्ण ओव्हरऑल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया चांगल्या चांगल्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत चला बाय.